मिशन गगनयान ही भारताची महत्त्वांक्षी मोहीम आहे चला तर मग पाहूया मिशन गगनयानविषयी महत्त्वाची माहिती मिशन गगनयान काय आहे तर गगनयान ही भारताची एक अंतराळ मोहीम आहे ही मोहीम इस्रोतर्फे राबवली जात आहे व या मोहिमेद्वारे तीन भारतीय अंतराळवीरांना सात दिवसासाठी अवकाशात पाठवले जाणार आहे व तेथे हे अंतराळवीर राहून तेथील वातावरणाचा व तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे व जर ही मोहीम सक्सेसफुल झाली तर असे करणारा भारत हा चौथा देश ठरेल यापूर्वी चीन रशिया व अमेरिकेने हे मिशन सक्सेसफुल केले आहे आता पाहूया या मिशनविषयी काही महत्वाच्या गोष्टी ही, ही, ही मोहीम सन दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत पूर्ण होईल असे इस्रो प्रमुख के सिवन यांनी सांगितले आहे व या मोहिमेसाठी भारत सरकारने दहा हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत जे एस एल यू मार्क थ्री रॉकेट या मोहिमेसाठी वापरण्यात येणार आहे आपणास सांगू सांगू इच्छितो जे एस एल यू मार्क थ्री हे भारताचे सर्वात मोठे आणि शक्तिशाली रॉकेट आहे जे या मिशनसाठी वापरण्यात येणार आहे जे तीन अंतराळवीर अवकाशात जाणार आहेत त्यांना वयोमनस असे म्हटले जाणार आहे म्हणजेच अमेरिकेतील अंतराळवीरांना ॲस्ट्रोनॉट्स म्हटले जाते तसे भारतातील जे अंतराळवीर अवकाशात जाणार आहे त्यास वयोमनस असे म्हटले जाणार आहे या मोहिमेसाठी भारत सरकारने रशिया व फ्रान्ससोबत आवश्यक असे करार केले व या करारानुसार रशिया व फ्रान्स भारताला तांत्रिक व प्रशिक्षण सहकार्य करणार आहे आता आपण पाहूया आपले जे अंतराळवीर आहेत ते अवकाशात जाणार म्हणजे नक्की किती उंचीवर जाणार आपले जे जा अंतराळवीर आहे ते पृथ्वीपासून सुमारे चारशे किलोमीटर उंचीवर जाणार असून तेथे पाच ते, ते, ते सात दिवस राहून तेथील वातावरणाचा अभ्यास करणार आहेत त्यानंतर ते परत पृथ्वीवर येणार आहेत म्हणजेच जे जी एस एल यू मार्क थ्री यान आहे जे जसं पृथ्वीपासून उंच जाईल तसं तसे त्या याचे भाग निघून जातील व शेवटी एक कॅप्सूल राहणार आहेत व त्या कॅप्सूलमध्ये आपले जे अंतराळ आहेत ते राहणार आहेत नंतर ते कॅप्सूल अरबी समुद्र किंवा हिंदी महासागर यामध्ये लँड करेन व त्यांना ट्रॅक करून सुरक्षित जहाजाद्वारे पुन्हा भारतात आणले जाणार आहे व त्यानंतरच हे मिशन पूर्ण होईल या ठिकाणी आपण या फोटोमध्ये पाहू शकता अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यामध्ये ते जे अंतराळवेरांचं कॅप्सूल असेल ते लँड करेल व तेथून त्यांना ट्रॅक करून पुन्हा आपल्या भारत देशामध्ये दे आणले जाईल या ठिकाणी पाहू शकता ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीपासून वरती म्हणजेच अवकाशात चारशे किलोमीटर अंतरावरती आपले जे अंतराळवीर आहेत ते यान घेऊन जाणार आहेत तर आपण आता पाहूया जे अंतराळ आहे त्यांच्यासाठी स्पेस सूट कसा असणार आहे तर या फोटोमध्ये दिसतोय त्याप्रमाणेच भगव्या रंगाचा असा स्पेस सूट आपल्या अंतराळ घालणार आहेत व हा सूट विक्रम साराबाई स्पेस सेंटर तिरुअनंतपुरम इथे तयार करण्यात आलेला आहे हे मिशन पूर्ण कसे केले जाईल म्हणजेच हे मिशन दोन हजार एकवीसमध्ये पूर्ण केले जाणार आहे व त्यापूर्वी इस्रो काही टेस्ट घेणार आहे म्हणजेच पहिले या मिशनसाठी काही टेस्ट केल्या जातील पहिल्यांदा एक मानवरहित यान दोन हजार वीसमध्ये इस्रोकडून पाठवले जाईल व नंतर पुन्हा दोन हजार एकवीसमध्ये अजून एक मानवरहित यान अंतराळात पाठवले जाईल व त्या टेस्टचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शेवटी दोन हजार एकवीसमध्ये मुख्य यान आपल्या अंतराळांना घेऊन भारतातून प्रस्थान करेल या टेस्टचा मुख्य उद्देश आपल्या अंतराळवीवरांना सुरक्षित पृथ्वीवर आणणे हा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या यानात जाणारे अंतराळवीर फक्त पुरुष असतील असे नाही तर महिला अंतराळवीरसुद्धा या यानामध्ये असू शकतात आपल्यासाठी ती नक्कीच अभिमानाची गोष्ट असेल आपल्या अंतराळवीरांना पहिले दोन ते अडीच वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहेत म्हणजेच अवकाशात वातावरण व तेथील परिस्थिती कसे जुळून घ्यायचे व तेथे राहायचे कसे तेथील परिस्थितीचा अभ्यास कसा करायचा याची सर्व ट्रेनिंग दिले जाणार आहे रशिया व फ्रान्स यासाठी आपल्या मदत करणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मिशन गगनयानविषयी महत्त्वाची माहिती घेतलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद